नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग पदभरती व टबद्दल मित्रांनो ज्या तुमच्या निवड याद्या आहेत त्या कधीपर्यंत लागतील आणि मित्रांनो त्याविषयीची महत्त्वाची एक न्यूज आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत आत्तापर्यंत मित्रांनो सगळ्या पदांच्या तुमच्या गुणपत्रिका ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेले आहेत याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग पदभरतीचे जे आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमच्या गुणवत्ता याद्या लागल्यात आता फक्त कार्यालय निहाय आणि तुमच्या पदानुसार पात्र याद्या निवड याद्या ज्या आहेत आणि प्रतीक्षा यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध करणं बाकी आहे तर मित्रांनो याबद्दल जी महत्वाची न्यूज आली तीच आपण पाहणार आहोत तर बघा आरोग्य विभागाची जी पदभरती आहे निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब का होतोय तर याबद्दल मित्रांनो ही लवकरात लवकर निवड यादी लावून नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी जी आहे मित्रांनो करण्यात आलेली आहे कारण की आपल्याला माहीत असेल मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावे आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावे अशी विनंती मित्रांनो युवा रोजगार परिषद अध्यक्ष जे आहेत डॉक्टर लक्ष्मणकांत कलमुर्गे आणि राज्यातील सर्व परीक्षार्थीच्या वतीने करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आचारसंहिता जी आहे ती लागल्यानंतर कुठलाही निकाल जो आहे मित्रांनो किंवा निवड जी आहे म्हणजे नियुक्त्या ज्या आहेत त्या करता येत नसतात परीक्षा घेता येतात मित्रांनो जर त्याची अगोदर त्याचं पत्र पाठवलेलं असेल किंवा अगोदरच प्रोसेस चालू असेल तर मात्र निकाल आणि नियुक्त्या जे आहेत ते, ते देता येत नाहीत त्याच्यामुळं मित्रांनो आता जानेवारी महिना तर संपलेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे निकाल जे आहेत जे अंतिम निकाल आणि नियुक्त्य जे आहेत ते पूर्ण होणं गरजेचं आहे कारण की एकदा आचारसंहिता लागली तर थोडा असा विलंब मात्र त्याला शिव राहणार नाही त्याच्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी चांगली मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आरोग्य विभागाकडं या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी याची जी प्रतीक्षा यादी आहे किंवा निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करून डायरेक्टली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून रुजू करून घेण्यासाठी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आरोग्य विभागाची ही घटकवडची मित्रांनो परीक्षा झाल्यानंतर तीन दिवसानंतर पहिली उत्तरपत्रिका आपल्याला माहीत असं लगेच आली होती खूप फास्ट प्रोसेस झाली होती त्यानंतर काही दिवसांनी लगेच दुसरी उत्तरपत्रिका ही मित्रांनो जवळपास एक पंधरावीस दिवसाच्या कालावधीनंतर आली होती आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून बरेच दिवस उ उलटले आहेत म्हणजे गुणपत्रिका आणि ती गुणपत्रिका जी असणार आहे ती अंतिम आहे मित्रांनो कारण की ती नॉर्मलायझेशन करूनच डायरेक्टली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही ग्रुप डीची पहिली यादी आहे पहा गुणपत्रिका याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर तुमचे बिफोर आफ्टर ऑब्जेक्शन आणि बिफोर आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क्स आहेत इथं बिफोर ऑब्जेक्शनचे नाहीत परंतु ऑब्जेक्शन म्हणजे फायनल आन्सर की नंतर किती मार्क्स पडले आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन करून दोनशेपैकी किती मार्क्स आलेत अशा पद्धतीने ही पहिली यादी देखील या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली ह्याला आपण गुणपत्रिका म्हणतो याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स असतात टॉपरपासून ते खालीपर्यंत याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत जसं की बघू शकता एकशे अठ्ठ्याऐंशीपासून ते एकशे तेहतीसपर्यंत अशा पद्धतीने सर्व मार्क्स आहेत मग याच्यामधून मित्रांनो आता जे आहे सामाजिक समांतर आरक्षण आणि तुमचं जे कार्यालय आहे किंवा तुम्ही ज्या समजा की पुण्यामध्ये मित्रांनो एक चार पाच कार्यालय आहेत आरोग्य विभागाची आणि त्या चार पाच कार्यालयामध्ये विविध संवर्गाची आहेत मग त्या पदानुसार त्या पदामध्ये मित्रांनो तुमचं सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण यानुसार यांचं मित्रांनो प्रोसेस चालू आहे परंतु जे ज्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की पहिली यादी दुसरी यादी जशी लवकरात लवकर प्रसिद्ध केली गेली होती अंतिम गुणवत्ता ह्या ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मागच्या आठ दिवसामध्येच परंतु त्याच्यानंतर जी आहे मित्रांनो पुढची जी प्रोसेस आहे ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावी प्रसिद्ध तर केली जाणारच आहे तुमची निवड यादी वगैरे ती तर लागणारच आहे शंभर टक्के परंतु आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावी कारण की जी शीघ्र पद्धतीने स्वरूपात निघालेली जी पदभरती जी आहे ती थोडीशी या ठिकाणी थांबल्याप्रमाणे वाटत आहे म्हणजे थोडंसं स्लो पद्धतीने काम चालू आहे अशा पद्धतीने वाटत आहे कारण की आतापर्यंत हे जानेवारी एका आठ दिवसामध्ये याद्या प्रसिद्ध व्हायला पाहिजे होते तर मित्रांनो ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना जॉईन जॉईन करून करून घ्यावं घ्यावं उमेदवारांना अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त त्याचबरोबर मुख्य सचिव जे आहेत यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवून हे पत्रांचा विचार केला जात नसल्याचे या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो तर त्याच्याबद्दल त्यांनी माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता निवड यादी बरेच दिवस होऊन प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणकांत कलमुर्गे यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो तर ही मागणी जी आहे आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी निवड याद्या आणि प्रतीक्षा प्रतिक्षा यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध कराव्यात यासाठी करण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो आचारसंहिता लागली तर तुम्हाला या ठिकाणी नियुक्त देता येत नाहीत आणि निकाल प्रसिद्ध करता येत नाही निकाल म्हणजे गुणपत्रिका तर तुमच्या लागलेले आहेत जे की सर्वांचे मार्क्स आलेले आहेत नॉर्मलायजेशन ही आहे आणि बाकीची एकदम मित्रांनो प्रोसेस राहिलेली आहे तर मग आता नेमकं ही याद्या वगैरे कधी लागतील मित्रांनो निकाल तर लागणारच परंतु आचारसंहिता जी आहे मित्रांनो मार्चमध्ये लागण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर मित्रांनो म्हणजेच फेब्रुवारी मध्ये तुमचे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी ह्या याद्या जी लाईत ते लागण्याची शक्यता आहे टीशेसचं काम झालेलं आहे मित्रांनो आता आरोग्य विभागाचं काम राहिलेलं आहे त्यांची जी रोस्टर आहे किंवा कार्यालय जे आहेत त्यानुसार त्यांनी याद्या बनवायचं चा काम चालू देखील केलेलं असेल ज्यावेळेस गुण गुणपत्रिका लागले होते त्याच्यानंतर तर मित्रांनो म फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या याद्या लागण्याची शक्यता आहे अंदाजित माहिती आहे किंवा मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचं जॉईनिंग वगैरे तुम्हाला आदेश देखील मिळू शकतात मित्रांनो कारण की आचारसंहिते पूर्वी पूर्ण करायचं म्हटलं तर मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदरच प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाऊ शकते तर आरोग्य विभाग पदभरतीबद्दलची मागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो सर्व ठिकाणी पत्र देण्यात आलेली आहेत आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता मित्रांनो जसं ऑफिशियल वेबसाईटवरती याबद्दल माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल अजूनपर्यंत तरी इथं मी सतत चेक करत आहे जसे मित्रांनो निवड याद्या लागतील त्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर अपडेट दिलं जाईल किंवा मित्रांनो कधी लागणार आहेत अजून ऑफिशियली जर काय माहिती आली अजून इतर वेबसाईटवरती मित्रांनो तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद